क्लास के मैथमेटिक्स पार्ट टू यामध्ये चैप्टर नंबर 5 आहे कोऑर्डिनेट ज्योमेट्री। तर प्रैक्टिस सेट 5.2 मधील प्रॉब्लेम 12 पाहत आहे आपण। प्रॉब्लेम आहे इफ ए 20 10, बी 0 20 आर गिवन, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स व्हिच डिवाइड सेगमेंट एबी इनटू 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्स। काय करायचं सांगितलं तर आपल्याला सेगमेंट एबी दिलेला आहे बघा, आणि या सेगमेंट एबीला 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्स मध्ये डिवाइड करणाऱ्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे। काय करायचं आपल्याला सेगमेंट एबीला 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्स मध्ये डिवाइड करणाऱ्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे। तर अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे, जसं जसं आपण सोल्यूशन लिहायला सुरुवात करूया तसं आपल्या लक्षात येईल। तर सोल्यूशन लिहायला सुरुवात करतोय मी, आणि सोल्यूशनमध्ये सर्वप्रथम आपण फिगर ड्रॉ करूया की काय स्थिती आहे। तर बघा, अशा प्रकारे एक सेगमेंट ए बी आहे, हा आहे आपला सेगमेंट ए बी, आणि या सेगमेंट ए बी मध्ये आपल्याला पॉइंट ए चे कोऑर्डिनेट दिलेले आहे 20 10 20 10, पॉइंट बी चे कोऑर्डिनेट दिलेले आपल्याला 0 20 0 20। तर अशा प्रकारे या सेगमेंट ए बी ला 5 इक्वल पार्ट मध्ये, चला या सेगमेंट ए बी चे आपण 5 इक्वल पार्ट करूया बघा। सपोज 1 2 3 4 आणि 5, तर अशा प्रकारे बघा हे जे पॉइंट्स आहेत या पॉइंटनी या सेगमेंट ए बी चे 5 इक्वल पार्ट केले। बघा पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 पार्ट 4 पार्ट 5, तर अशा प्रकारे सेगमेंट ए बी चे 5 इक्वल पार्ट करणारे जे पॉइंट्स आहेत बघा पॉइंट 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 पॉइंट, तर या पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स आपल्याला काढायचे। तर आपण असं समजूया की हे जे पॉइंट्स आहेत हे आहे समजा सी डी ई आणि एफ। तर अशा प्रकारे आपण समजूया की या सेगमेंट ए बीला 5 इक्वल पार्टमध्ये कॉन्ग्रुएंट पार्टमध्ये डिवाइड करणारे जे पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स आहेत सी डी ई एफ। तर थोडक्यामध्ये आपल्याला पॉइंट सी, पॉइंट डी, पॉइंट ई, पॉइंट एफ यांचे कोऑर्डिनेट शोधायचे आहेत। ओके, तर आपण एक गोष्ट जाणून घेतली मित्रांनो की हे जे पॉइंट्स आहे हे पॉइंट सेगमेंट ए बीला 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्समध्ये डिवाइड करता, इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतायत। याचाच अर्थ इथं असा आहे बघा की हे जे सर्व पार्ट्स आहेत ते सारखे आहेत, इक्वल आहेत, आणि तेच आपण इथं लिहिणार आहे। हिअर ए सी इज इक्वल टू सी डी इज इक्वल टू डी ई इज इक्वल टू ई एफ इज इक्वल टू एफ बी। काय लिहिलं आपण की हे जे 5 पार्ट आहेत 1 2 3 4 5, हे जे 5 पार्ट आहेत हे सर्व पार्ट कसे आहेत, इक्वल आहेत, कॉम्प्लीट आहेत असं आपण लिहून घेतलं। तर आता काय करणार आहे, आता सर्वप्रथम आपण पॉइंट डी चे कोऑर्डिनेट्स काढले, आणि बघा इथे लिहितो आहे मी पॉइंट डी, पॉइंट डी डिवाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशो। बघा हा जो पॉइंट डी आहे हा पॉइंट डी सेगमेंट ए बीला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतो, तर त्यासाठी काय करायचं आहे पॉइंट डीच्या इकडे किती पार्ट आहेत ते पाहायचं आहे व पॉइंट डीच्या तिकडे किती पार्ट आहेत ते पाहायचं आहे। तर पॉइंट डीच्या इकडे किती पार्ट आहे बघा पार्ट 1 पार्ट 2, म्हणजेच डीच्या या साईडला 2 पार्ट आहेत आणि डीच्या तिकडल्या साईडला 1 2 3, डीच्या तिकडल्या साईडला 3 पार्ट आहेत, इकडल्या साईडला 2 पार्ट, तिकडल्या साईडला 3 पार्ट। याचाच अर्थ पॉइंट डी हा सेगमेंट ए बीला 2:3 या रेशोमध्ये डिवाइड करतो, 2:3 या रेशोमध्ये डिवाइड करतो, आणि म्हणूनच आपण लिहून घेतलं की पॉइंट डी डिवाइड सेगमेंट ए बी इन द रेशो 2:3। तर आता पॉइंट डी चे कोऑर्डिनेट्स काढण्यासाठी आपण सेक्शन फॉर्म्युला वापरणार आहोत। ओके, तर इथे लिहून घेतो मी फॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट डी, काय करायचं आपल्याला सेक्शन फॉर्म्युला वापरायचा, आपल्याला बाय सेक्शन फॉर्म्युला, बाय सेक्शन फॉर्म्युला। तर बघा पॉइंट डीचा एक्स कोऑर्डिनेट काढण्यासाठी फॉर्म्युला काय राहणार आहे, राहणार आहे एन एक्स टू प्लस एन एक्स वन अपॉन एम प्लस एन, आणि वाय कोऑर्डिनेट काढण्यासाठी फॉर्म्युला आहे एम वाय टू प्लस एम वाय वन अपॉन एम प्लस एन। तर सर्वप्रथम आपण समजून घेऊया की व्हॅल्यू काय आहे,
जसे की एम आणि एन चे व्हॅल्यू कोणते आहे बघायचं रफ काम करूया आपण की एम एन चे व्हॅल्यू आहे बघा हा आहे एम हा आहे एन रफ काम करूया आपण त्यानंतर x1 x2 कोणता असणार आहे तर जे एक a चे जे कोऑर्डिनेट्स आहे त्याला म्हणायचं आहे x1 x2 तर आपण इथे लिहूया की हा x1 आहे हा y1 आहे हा x2 आहे हा y2 आहे तर अशा प्रकारे आवश्यक असणाऱ्या सर्व व्हॅल्यू आपल्याजवळ जवळपास आलेले आहे आता त्या व्हॅल्यू आपण या फॉर्म्युलामध्ये ठेवणार आहे तर इज इक्वल टू बघा लिहून घेतल्या m ची व्हॅल्यू किती आहे m ची व्हॅल्यू आहे 2 x2 बघा x2 x2 ची व्हॅल्यू किती दिसते आपल्याला x2 ची व्हॅल्यू आहे 0 प्लस n n ची व्हॅल्यू आहे 3 x1 x1 ची व्हॅल्यू किती आहे x1 ची व्हॅल्यू आहे 20 अपॉन m प्लस n m प्लस n म्हणजे 2 प्लस 3 पुन्हा m ची व्हॅल्यू ठेवायची आहे m ची व्हॅल्यू आपल्याला दिसते आहे 2 y2 ची व्हॅल्यू पाहिजे तर y2 ची व्हॅल्यू बघा 20 प्लस n n ची व्हॅल्यू 3 y1 y1 ची व्हॅल्यू आहे 10 अपॉन m प्लस n m प्लस n तर m n ची व्हॅल्यू 2 आणि 3 2 प्लस इज इक्वल टू काय करणार आहे 200 प्लस 23 60 23 60 अपॉन 2 प्लस 3 मीन्स 5 आणि त्या साईडला 22 40 बघा त्या साईडला 22 40 40 प्लस 10 30 30 म्हणजेच 40 प्लस 30 70 अपॉन 2 प्लस 3 5 तर याचाच अर्थ 5 12 60 म्हणजे तिकडे आलेले आहे 12 14 5 14 5 14 5 70 मीन्स 40 तर अशा प्रकारे आपण पाहिलं की पॉईंट डी चे कोऑर्डिनेट्स आपण काढलेले आहेत पॉईंट डी चे कोऑर्डिनेट्स निघालेले आहेत 12 आणि 14 तर देअरफोर इथं आपण लिहून घेणार आहे तर पॉईंट डी चे कोऑर्डिनेट्स काढले आपण 12 आणि 14 आणि म्हणूनच इथे लिहून घेणार आहे आपण की ओ कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट डी आर 12 अँड 14 तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पॉईंट डी चे कोऑर्डिनेट्स काढले आता थोडं फोटो क्लीन करूया आपण आणि त्यानंतर पुढील पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढणार आहे इथं लिहून घेऊया आपण की डी चे कोऑर्डिनेट्स काय होते म्हणून म्हणजेच आपल्याला त्याचं काम राहील तर बघा कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट डी काय काढले आपण ओ ऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट डी काढलेले आपण 12 आणि 14 आर 12 अँड 14 ओके अशा प्रकारे आता काय करायचं आपल्याला सी चे कोऑर्डिनेट्स काढायचे तर सी हा ए आणि बी चा मिड पॉईंट आहे बघा इथं लिहू आपण की पॉईंट सी इज मिड पॉईंट ऑफ बघा सी हा ए डी चा मिड पॉईंट आहे सी हा ए डी चा मिड पॉईंट आहे म्हणून पॉईंट सी इज मिड पॉईंट ऑफ ए डी आणि म्हणूनच इथं काय करणार आहे आपण तर आपण आता इथं मिड पॉईंट फॉर्म्युला वापरू आणि पॉईंट सी चे कोऑर्डिनेट्स काढू तर बघा फॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट सी बाय मिड पॉइंट फॉर्म्युला तर मिड पॉइंट फॉर्म्युला काय आहे मिड पॉइंट फॉर्म्युला बघा तर एक्स कोऑर्डिनेट काढण्यासाठी आहे एक्स वन प्लस एक्स टू अपॉन टू आणि वाय कोऑर्डिनेट काढण्यासाठी आहे वाय वन प्लस वाय टू अपॉन टू ओके शांततेने लक्ष द्यायचं आहे की एक्स वन एक्स टू वाय वन वाय टू काय राहणार तर बघा पहिलं काम हा पहिले आपण जे रफ काम केले तर रफ काम क्लीन करतोय मी बघा हे पहिले रफ काम केलेलं होतं आपण ते रफ काम मी क्लीन केलेलं आहे इथं अशा प्रकारे आता ए चे बघा हा जो पॉईंट सी आहे
पॉइंट सी हा एडीचा मिड पॉइंट आहे. पॉइंट सी हा एडीचा मिड पॉइंट आहे. इथं पण दिसते आपल्याला की पॉइंट सी हा एडीचा मिड पॉइंट आहे. आणि म्हणून एचे जे कोऑर्डिनेट्स आहेत त्याला म्हणणार आहे आपण एक्स वन वाय वन. आणि डीचे जे कोऑर्डिनेट्स आहेत जे आपण शोधून काढले, बघा डीचे कोऑर्डिनेट्स हे इथं शोधून काढले आपण पॉइंट डीचे कोऑर्डिनेट्स. या पॉइंट डीच्या कोऑर्डिनेट्सला म्हणायचं आपल्याला एच टू वाय. शांततेने लक्ष द्या मित्रांनो, अगदी सिंपल आहे. आपल्याला माहित आहे की जो सी आहे तो एडीचा मिड पॉइंट आहे आणि म्हणूनच सीचे कोऑर्डिनेट्स काढत असताना आपण काय करणार आहे की एचे जे कोऑर्डिनेट्स आहे त्याला म्हणणार आहे एक्स वन वाय वन आणि डीचे जे कोऑर्डिनेट्स आहे त्याला म्हणणार आहे एच टू वाय टू. तर हे डीचे कोऑर्डिनेट्स इथं काढले आपण लिहून घेतले आहे तर याला म्हणणार आहे एच टू वाय टू. म्हणजेच आपल्याकडे व्हॅल्यू आलेलं आहे त्या व्हॅल्यू आपण ठेवणार आहे इज इक्वल टू. बघा एक्स वन ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, एक्स वन ची व्हॅल्यू आहे ट्वेंटी प्लस एक्स टू ची व्हॅल्यू किती आहे ट्वेंटी अपॉन टू आणि त्या साईडला वाय वन तर वाय वन ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, वाय वन ची व्हॅल्यू आहे टेन प्लस वाय टू ची व्हॅल्यू किती आहे, वाय टू ची व्हॅल्यू आहे फोर्टी अपॉन टू इज इक्वल टू किती झाले इथे मित्रांनो, तर इथं झाले ट्वेंटी प्लस ट्वेल्व म्हणजेच थर्टी टू, थर्टी टू अपॉन टू म्हणजे सिक्सटीन आणि त्या साईडला टेन प्लस फोर्टीन म्हणजे ट्वेंटी फोर, ट्वेंटी फोर अपॉन टू मीन्स ट्वेल्व. तर अशा प्रकारे पॉईंट सीचे कोऑर्डिनेट्स आपण कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट सी आर किती काढले आपण सिक्सटीन आणि ट्वेल्व. ओके अशा प्रकारे आपल्याजवळ पॉईंट सीचे सुद्धा कोऑर्डिनेट्स निघालेले आहेत. ठीक आहे, तर पुन्हा मी बोर्ड क्लीन करतो आहे आणि याचं आपल्याला काम पडणार आहे म्हणून मी आपण इथं वर लिहून घेणार आहे. तुम्ही पण लक्षात ठेवा की सीचे कोऑर्डिनेट्स सिक्सटीन आणि ट्वेल्व आहे. ओके तर चला क्लीन करूया बोर्ड. तर आपण काय काढलेलं आहे, कोऑर्डिनेट्स कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट सी काढलेले आपण सिक्सटीन आणि ट्वेल्व. ओके याचं काम पडणार आहे म्हणून आपण इथे लिहून घेतलं. आपण आतापर्यंत कशा कशाचे काढले, आपण डीचे काढलेले आहे, आपण सीचे काढलेले आहे बरोबर. आता आपण ईचे काढणार आहे आणि एफचे काढणार आहे. तर ईचे काढून घेतोय आता आपण आणि आपल्या असं लक्षात आलं असेल की ई हा सी बीचा मिड पॉईंट आहे. इथे लिहून घेऊ आपण, बघा पॉईंट E is midpoint of E हा कशाचा मिड पॉइंट आहे मित्रांनो, सीबीचा. सीबी हा सीबीचा मिड पॉइंट. ओके आपण ईचे कोऑर्डिनेट्स काढू, इथे लिहू आपण फॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ई काय करणार आहे, मिड पॉइंट देऊ बाय मिड पॉइंट फॉर्म्युला, बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. तर मिड पॉईंट फॉर्म्युला काय आहे, इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू अपॉन टू, वाय वन प्लस वाय टू अपॉन टू इज इक्वल टू व्हॅल्यू ठेवायची आपल्याला. तर आता एक्स वन एक्स टू कशा कोणते राहणार आहे मित्रांनो, शांततेने लक्ष द्यायचं आहे की पॉईंट ई हा सीबीचा मिड पॉईंट आहे. बघा पॉईंट ई हा सीबीचा मिड पॉईंट आहे, सीबीचा. आणि म्हणूनच सीचे जे कोऑर्डिनेट्स काढले, बघा आता एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू च्या व्हॅल्यू बदलतील. ओके तर आता बघा आपण पुन्हा एकदा ही गोष्ट लक्षात घेऊया की पॉईंट ई हा सीबीचा मिड पॉईंट आहे. म्हणजे सीला म्हणणार आहे आपण एक्स वन वाय वन, बीला म्हणणार आहे एक्स टू वाय टू. तर बघा सीचे कोऑर्डिनेट्स इथं काढलेले आपण हे दिसत आहेत, सीचे कोऑर्डिनेट्स कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट सी. तर सीच्या कोऑर्डिनेट्सला म्हणायचं आपल्याला एक्स वन वाय वन आणि बीचे जे कोऑर्डिनेट्स आहेत याला म्हणायचं आहे एक्स टू वाय. तर अशा प्रकारे या फॉर्म्युल्यात आपण व्हॅल्यू ठेवणार आहे एक्स वन ची व्हॅल्यू. एक्स वन ची व्हॅल्यू किती आहे, इथं दिसते एक्स वन ची व्हॅल्यू आहे सिक्सटीन प्लस एक्स टू. तर एक्स टू ची व्हॅल्यू किती आहे, एक्स टू ची व्हॅल्यू आहे झिरो अपॉन टू. वाय वन ची व्हॅल्यू किती आहे, वाय वन ची व्हॅल्यू आहे ट्वेल्व प्लस वाय टू. वाय टू ची व्हॅल्यू किती आहे, वाय टू ची व्हॅल्यू आहे ट्वेंटी अपॉन टू. तर बघा सिक्सटीन अपॉन टू मीन्स एट आणि ट्वेल्व प्लस ट्वेंटी मीन्स थर्टी टू, थर्टी टू अपॉन टू मीन्स सिक्सटीन. तर अशा प्रकारे फोर कोऑर्डिनेट्स ओ देअर फोर कोऑर्डिनेट्स कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ई काय काय काढलेले आपण एट आणि सिक्सटीन. ओके तर आता पॉईंट एफचे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. पुन्हा मी बोर्ड क्लीन करून घेतो आहे जेणेकरून आपल्याला लिहिता यावे. ओके तर चला बघा आपण पॉईंट ईचे काय कोऑर्डिनेट्स काढले ते पण वर लिहून घेणार आहे. की पॉईंट ईचे काय कोऑर्डिनेट्स काढले आपण, एट आणि सिक्सटीन काढलेले आहे आपण.
8 आणि 16 बघा इथे लिहून घेतोय मी हे को ऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ई पॉइंट ई काय काय आपण 8 आणि 16 ओके याचं काम पडते आपल्याला म्हणून मी इथे लिहून घेतोय तुम्ही तो ऑलरेडी लिहिलेलं आहे तुम्हाला पुन्हा पुन्हा लिहिण्याची गरज नाही हे वर यासाठी लिहितोय मी की आपल्याला याचं काम पडत राहतं तुम्ही जसं जसं पुढे सॉल्व करताय तसं तसं तुमच्या नोटमध्ये त्याचे ऑलरेडी नोट आहेच तर पुढे काय करणार आहे आता एफ चे कोऑर्डिनेट्स काढायचे आणि एफ हा ई बी चा मिड पॉइंट आहे बघा आपण इथे लिहून घेऊ की पॉइंट एफ इज मिड पॉइंट ऑफ कशाचा एफ बघा ई बी चा मिड पॉइंट आहे मिड पॉइंट ऑफ ई बी आता इथे लिहायचं आहे फॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट एफ काय करणार आहे फॉर्म्युला कोणता मिड पॉइंट फॉर्म्युला बाय मिड पॉइंट फॉर्म्युला कोणता आहे मित्रांनो फॉर्म्युला आहे इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू अपॉन टू वाय वन प्लस वाय टू अपॉन टू तर आता एक्स वन एक्स टू वाय वन वाय टू चे व्हॅल्यू काय राहणार आहे तर आपल्याला माहिती आहे की एफ हा ई बी चा मिड पॉइंट आहे तर ई चे जे कोऑर्डिनेट्स आहेत त्याला म्हणायचं आहे एक्स वन वाय वन आणि बी चे जे कोऑर्डिनेट्स आहेत त्याला म्हणायचं एक्स टू वाय टू तर पहिले पुसून टाकूया आपण पहिले आपण जे रफ काम केलेलं आहे ते पुसून घेतोय बघा एक्स टू वाय टू एक्स वन वाय वन पहिलं पुसून टाकलं क्लीन केलं आणि आता तुम्हाला सांगितलं की एक्स वन एक्स टू वाय वन वाय टू काय राहणार आहे तर आपण पाहिलं की एफ हा ई बी चा मिड पॉइंट आहे तर ई ला म्हणणार आहे आपण एक्स वन वाय वन बघा हा ई बीचे कोऑर्डिनेट्स काढले आपण याला म्हणून एक्स वन वाय वन आणि बी ला म्हणणार आहे एक्स टू वाय टू हे इथे लिहून घेतलेलं आहे बीचे कोऑर्डिनेट्स याला म्हणून आपण एक्स टू वाय टू हे आपलं रफ काम केलेलं आहे ओके तर अशा प्रकारे आता काय करणार आहे या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू ठेवू आपण बघा एक्स वनची व्हॅल्यू काय आहे एक्स वनची व्हॅल्यू आहे 8 प्लस एक्स टूची व्हॅल्यू काय आहे एक्स टूची व्हॅल्यू आहे 0 अपॉन टू वाय वनची व्हॅल्यू किती आहे वाय वनची व्हॅल्यू आहे 16 प्लस वाय टूची व्हॅल्यू किती आहे तर वाय टूची व्हॅल्यू आहे 20 अपॉन टू इज इक्वल टू 8 अपॉन टू म्हणजेच 4 आणि इकडे 16 प्लस 20 म्हणजेच 36 अपॉन टू म्हणजेच 18 तर अशा प्रकारे आपण पॉईंट एफ चे कोऑर्डिनेट्स काढले 4 आणि 18 पॉईंट एफ चे कोऑर्डिनेट्स किती निघाले 4 आणि 18 तर ते पण लिहून घेऊया इथं आता बोर्ड क्लीन करूया आपण आणि लिहून घेऊया की पॉईंट एफ चे कोऑर्डिनेट्स 4 आणि 18 आहे लिहू आपण कोऑर्डिनेट्स ऑफ को ऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट एफ 4 आणि 18 तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सर्वच पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढले सर्वप्रथम आपण पॉईंट डी चे कोऑर्डिनेट काढले सर्वप्रथम पॉईंट डी चे कोऑर्डिनेट्स काढले काय काढलेले आहे इथे लिहून घेतो बघा मी को ऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट डी ते निघालेले आहे 12 आणि 14 नंतर आपण सी चे कोऑर्डिनेट्स काढले सी चे कोऑर्डिनेट्स किती निघालेले आहे 16 12 त्यानंतर आपण ई चे कोऑर्डिनेट्स काढले ई चे कोऑर्डिनेट्स किती आहे ई चे कोऑर्डिनेट्स आहे 8 आणि 16 आणि लास्टमध्ये एफ चे कोऑर्डिनेट्स काढले तर एफ चे कोऑर्डिनेट्स काय 4 आणि 18 आणि अशा प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे आपल्याला लक्षात आलाच असेल आला नसेल तर व्हिडिओ रिपीट करून पहा निश्चित तुमच्या लक्षात येईल आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करण्यास विसरू नका चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका आपल्या इतर मित्रांनासुद्धा शेअर करा ओके भेटूया पुढच्या व्हिडिओ